तर या तौक्त्या चक्रीवादळामुळे सिंधुदुर्गात रात्रभर पाऊस पडला तर मालवण बंदराच्या जेट्टीवर मोठमोठ्या लाटा येऊन आदळतायत, लाटा उसळल्यात. रेडी बंदर, वेंगुर्ला बंदरावर सुद्धा लाटा उसळतायत. या लाटांमुळे सगळीकडे पाणीच पाणी झालंय. तर दुसरीकडे चक्रीवादळ हे रत्नागिरीकडे आता सरकणार आहे. सकाळी 9 ते दुपारी 12 या दरम्यान वादळ रत्नागिरीकडे सरकणार असल्याची माहिती हवामान विभागाने दिली आहे. चक्रीवादळामुळे आंब्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे. सिंधुदुर्गातून मालवणच्या समुद्र किनाऱ्याहून आमच्या प्रतिनिधी स्वाती लोखंडे सध्या आपल्या सोबत जोडल्या गेल्यात. आमचे बरेच प्रतिनिधी गोवा, सिंधुदुर्ग आणि एकूणच कोकण किनारपट्टीवरून सगळा आढावा आपल्यापर्यंत ही सगळी माहिती पोहोचवत आहेत. त्यापैकी मालवण मधली परिस्थिती जाणून घेऊयात. स्वाती, आताचे काय अपडेट्स आहेत? या क्षणाची ही अपडेट आहे की इलेक्ट्रिसिटी सप्लाय पूर्णपणे बंद करण्यात आलेला आहे आणि हळूहळू मालवणच्या समुद्र किनाऱ्याच्या दिशेने जर आपण बघितलं तर आपल्या लक्षात येते की जर आपण जेट्टीची दृश्य दाखवूया की आता पाण्याची पातळी वर वाढताना इथे बघायला मिळते आणि बऱ्याच म्हणजे साधारणतः एक अर्धा तासामध्ये अर्ध्या एक तासामध्ये ही पातळी फार मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे आणि त्याचबरोबर उंच उठणाऱ्या लाटांचं प्रमाणही वाढलेलं आहे. साधारणतः आपल्या सगळ्यांना माहिती आहे की भरती ओहोटीची संकल्पना नेमकी काय असते, तर भरतीचं जे पाणी असतं तर त्याच्यापेक्षा जास्त 2 ते 3 मीटर लेवल पाणी वर वाढणार आहे हे लक्षात घ्या. मी स्वतः एका सुरक्षित स्थळी राहून ही सगळी दृश्य तुमच्यापर्यंत आणते, त्यामुळे तुम्ही कुणी या समुद्र किनारपट्टीला असाल तर कृपया सांभाळा. जरा आता आपण या लाटांच्या दृश्यानंतर या ज्या छोट्या नाव आहेत या समुद्रात त्यांच्याकडे लक्ष देऊया. एखाद्या कागदाची नाव आपण पावसाच्या पाण्यामध्ये किंवा घरी अगदी भांड्यामध्ये टाकतो आणि तिची हेलकावे खाते, त्यापेक्षाही जास्त हेलकावे खाताना हे दृश्य बघायला मिळतात या छोट्या छोट्या नावेंचे. आणि त्याच्याबरोबर समोर म्हणजे अशा अनेक वादळी वाऱ्यांचा किंवा अशा अनेक चक्रीवादळांचा साक्षीदार असलेला समोर सिंधुदुर्ग किल्ला आपल्याला बघायला मिळतोय आणि या क्षणी जोरदार पावसाला सुरुवात झालेली आहे. तुम्ही आवाज घेऊ शकाल कारण पाऊस या क्षणी मला तुम्हाला दाखवता येत नाहीये, पण जरा या साचलेल्या पाण्यामध्ये जे पाऊस पडतोय त्यावरनं तुम्हाला अंदाज येईल की किती जोरदार पावसाला सुरुवात झालेली आहे. आणि दुसऱ्या बाजूला वेगानं वारे वाहतात, 145 किलोमीटर प्रति ताशीपेक्षा जास्त अधिक वेगानं वारे वाहतात. याआधी आतापर्यंत मी तुमच्याशी बोलताना सिंधुदुर्ग किल्ला हा बऱ्यापैकी दिसत होता, पण आता मात्र जोरदार पावसाला सुरुवात झाली आहे, त्यामुळे सिंधुदुर्ग किल्ला आणि त्याच्यावरची झाडं ही अत्यंत अंधुक बघायला मिळत आहेत. त्याचबरोबर उंच लाटा उठतात हे दृश्य या क्षणाचं आहे. मालवण समुद्र किनारपट्टीचं इलेक्ट्रिसिटी सप्लाय किंवा विजेचा पुरवठा पूर्णपणे बंद करण्यात आलेला आहे. विजेचे खांब पडले तर शॉक लागून कुणालाही कुणाच्या जीवाला दुखापत होऊ नये यासाठी ही पूर्वतयारी करण्यात आलेली आहे. आपल्याला माहिती आहे की दापोलीच्या पट्ट्यामध्ये अनेक जणांचं स्थलांतर करण्यात आलं, पण सिंधुदुर्गात मात्र कुठल्याही प्रकारचं स्थलांतर करण्यात आलेलं नाही आहे. विशेष म्हणजे हे वादळ आता जर आपण बघितलं की गोव्यापासून साधारणतः 180 किलोमीटर इतकं जवळ आहे, त्याचा इम्पॅक्ट त्यामुळे आपल्याला गोवा रत्नागिरी सिंधुदुर्ग गोवा सिंधुदुर्ग रत्नागिरी असा बघायला मिळतोय. हे वादळ जसं जसं पुढे सरकेल, मी एकदा पुन्हा आकाश आणि समुद्र याच्यामध्ये कुठे सीमा नाही आहे हे तुम्हाला दाखवायचा प्रयत्न करते, इतका जोरदार पावसाला सुरुवात झालेली आहे. त्यामुळे जसं जसं हे वादळ पुढे सरकेल तसतसा वाऱ्याचा वेग वाढेल आणि तसतसा समुद्र किनारपट्टीला उभं राहणंही अशक्य होणार आहे. या क्षणाची ही अपडेट आहे आणि साधारणतः 18 मेला सकाळी हे वादळ गुजरातच्या समुद्र किनारपट्टीला धडकेल, त्याचा थोडासा वेग ओसरलेला असेल. पण आपण पाहतोय की तौक्ते हे चक्रीवादळ महाराष्ट्रातल्या गोवा, महाराष्ट्र, केरळ, कर्नाटक या राज्यांबरोबर नॉर्दर्न सदर्न पाकिस्तान म्हणजे दक्षिण पाकिस्तानला पण धडकणार आहे. मी तुम्हाला जरा वाऱ्याची जी गती आहे ती दाखवते. मला या क्षणी श्वेता उभं राहणं मुश्किल झालंय, इथे इतके वाऱ्याचा वेग आहे आणि म्हणून मी जरा आपण झाडं दाखवूया. मी माझ्या विजेला विनंती करीन की त्याने जरा झाडांची दृश्य दाखवण्याचा प्रयत्न करावा, जेणेकरून आपल्याला वाऱ्याच्या वेगाची कल्पना येईल की नारळाची झाडं अत्यंत वाकत आहेत आणि जिथे मी उभी आहे तिथे मला उभं राहणं मुश्किल झालंय. अगदी वर छत असलं तरी पाण्याचे तुषार माझ्यापर्यंत पोहोचत आहेत अशी एकूण परिस्थिती आहे महाराष्ट्राच्या समुद्र किनारपट्टीला. दुसरी जरा जेट्टी आपण बघूया, वाऱ्याच्या वेगाची दिशा बघितल्यानंतर किंवा वाऱ्याची गती बघितल्यानंतर जर आपण जेट्टीकडे लक्ष देऊ की जेट्टी
जेट्टीकडे लक्ष दिलं लक्षात येतं की पाण्याची जी पातळी आहे ती हळूहळू वाढते आणि येणाऱ्या पावसाबरोबर वाहणाऱ्या वाराबरोबर इथलं दृश्यमानता पण कमी होते, अंधुक दिसायला लागलेलं आहे, कोणत्याही क्षणी यापेक्षा अधिक वेगाने वारा वाहू शकतोय। श्वेता स्वाती आणि 12 वाजेपर्यंत तसा इशारा देण्यात आलेलाच आहे, त्यामुळे बघूयात यापुढे परिस्थिती कशी नेमकी निर्माण होते आणि त्या संदर्भातले तुमच्याकडनं अपडेट घेत राहूस। धन्यवाद तुम्ही दिलेल्या या माहितीसाठी। मालवण समुद्र